नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सौतृप्ती सगुण माणगावकर मनभर रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कांदा लसूण न घालता केलेलं वाटप, ज्याचं आपण भाजी करू शकतो, त्या वाटपाची सांबार करू शकतो. म्हणजे आपण जेव्हा गणपती येतात तेव्हा नैवेद्य दाखवला जातो, जो कांदा लसूण न घालता केला जातो त्याच्यासाठी. आणि मी हे वाटप गोकुळाष्टमीच्या दिवशी जे काळ्या वाटाण्याचं सांबार केलंय त्याच्यासाठीही वापरलेलं आहे. तर बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं. हे आहे सुखं खोबरं. जी सुखं खोबऱ्याची जी छोटीशी वाटी असते ना, तेवढं हे मी सुखं खोबरं घेतलेलं आहे. हे 6 काजू आहेत. ही आहे जायपत्री, दालचिनी, परत काळी मिरी, लवंग, चक्रीफूल अर्धा आहे, जिरं आहे, हिरवी वेलची, त्याच्यानंतर धणे आणि बडीशेप थोडीशी, आणि एक काश्मीरी मिरची म्हणजे रंगाची एक मिरची, आणि एक तिखटाची मिरची. हे झालं आपलं गरम सामान. आता ग्रीनमध्ये आपल्या हिरव्या वाटपामध्ये आहे थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, पुदिन्याची थोडी पानं आणि कोथिंबीर. आता हे जे सगळं आहे हे पूर्ण साहित्य आपण 1 चमचा तेलावरती भाजून घेणार आहोत, आणि मग भाजून झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. तर चला मी आता भाजून आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं मी छान भाजून घेतलंय. आणि मी भाजताना ना थोडीशी खसखस टाकली आहे, कारण मी मगाशी खसखस दाखवायला विसरली होती, तर मी ह्याच्यातच भाजताना खसखस टाकून घेतले. आणि हे असं छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. तयार झाला आहे विदाउट कांदा लसूण वाटप. आता ह्या वाटपामध्ये आपण काळ्या वाटाण्याची उसळ म्हणा, सांबार म्हणा, किंवा कुठच्याही ज्या उसळी आहेत त्या बनवू शकतो. हे जास्त करून वाटप आपण गणपतीमध्ये वापरलं जातं. गणपतीच्या पहिल्याच दिवशी विना कांदा लसूणचं जेवण बनवावं लागतं, तेव्हा ह्या वाटपामध्ये आपण जेवण बनवणार आहोत. तर आता मी तुम्हाला गोकुळाष्टमीसाठी काळ्या वाटाण्याचं सांबार जे बनवलं जातं ते दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये.